शिर्डी परिसरातील पानमळा या भागात विद्युत वीज रोहतकाचे म्हणजेच डीपीचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे 2 वर्षापासून मंजूर झालेल्या विद्युत रोहकाचे काम जागेअभावी अडकलेले असल्यामुळे अखेर ग्रामस्थांच्या एकीने जागेचा प्रश्न सुटला असता पानमळा येथील 4 नंबर 12 वरील रोडवर विद्युत रोहकाचे अखेर उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आलाय. विद्युत महामंडळाचे अधिकारी कोपनर साहेब यांच्या हस्ते विद्युत रोहतकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच परिसरातील नागरिकांच्या हस्ते विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय. शिर्डी शहराचे मुख्याधिकारी म्हणून कोपनर तसेच वायरमन माने तसेच हेल्पर भगवान यांचाही सत्कार परिसरातील नागरिकांनी केलाय. या विद्युत रोहतकाच्या मार्फत सुमारे 240 व्होल्ट वीज आता मिळणार असून कमी व्होल्ट असल्याचा त्रास कमी झाला असून विद्युत मंडळाचे आम्ही आभारी आहोत असे पानमळा परिसरातील नागरिकांनी म्हटले आहे. येत्या 2 वर्षापासून या जुन्या डीपीवर जास्त लोड असल्यामुळं नवीन डीपीची गरज होती, पण बऱ्याच दिवसापासून तिची अडचण होती, ते जागेअभावी ते लांबट झालं आणि आता ही मंजूर होऊन या ठिकाणी डीपी बसलेली आहे. हे चांगलं झालं, आता लोड येणार नाही असं. हा म्हणजे आता लोड एकदा लाईन चांगली चालली म्हणजेच चांगलं वाटतं. ते 2 वर्षापूर्वी श्रीनिवासन इलेक्ट्रिकल्स या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं होतं, पण त्यांनी वेळेत काम पूर्ण न केल्यामुळं महावितरणने दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरचे GRP म्हणून दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरची नियुक्ती केली आणि त्यांनी काम हे वेळेत पूर्ण करून ट्रान्सफॉर्मर आज रोजी चालू केलेलं आहे. त्याच्यामुळं ह्या भागातील जे लोकांना व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता, नेहमी फ्यूज जाणं, वीज पुरवठा खंडित होणं, हे जे होत होतं ते आता इथून पुढं होणार नाही. आमचं बऱ्याच दिवसाची मागणी होती की 2-3 वर्षापासून सातत्याने आम्ही याच्यासाठी प्रयत्न करीत होतो, पण जागेचा प्रश्न म्हणजे जागेचा प्रश्न असल्यामुळं कोपनर साहेबांचे आणि खरंच माने साहेब यांचे मनापासून पहिल्यांदा आभार मानतो, का त्यांच्या प्रयत्नामुळं EDP इथं आज झाली आणि आमचा सगळ्यांचा जो इथून मागं जो व्होल्टेजचा प्रॉब्लेम होता तो एकदम पूर्ण मार्गी लागला आहे. त्याच्यामुळं पहिल्यांदा त्यांचे गेल्या 4-5 वर्षापासून आमच्या भागात 17 नंबर वॉर्डमध्ये जो प्रलंबित प्रश्न होता विजेचा, तर तो कोपनर साहेब आणि त्यांचे सहकारी मित्र म्हणण्यापेक्षा MSEB कर्मचारी आणि त्यात सिंहाचा वाटा आहे माने साहेबांचा, तर यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळे आणि जागेचा जो प्रलंबित प्रश्न होता DP साठी तो पण सॉल्व झाल्यामुळे त्यांच्या सहकार्यामुळे इथे DP आज चालू झालेली आहे आपल्या भागात. चांगलं झालं कारण व्होल्टेजच मिळत नव्हतं. आम्ही 4-5 वर्षापासून खूप त्रास काढलं, आमचे कुठल्याही हे चालत नव्हतं, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा काही चक्की आमकं धमकं चालत नव्हतं, ते खूप चांगलं चालायला लागलं, समाधान झालं, कोकणर साहेबांचे आभार मानतो आम्ही. त्यावेळी माजी नगरसेवक उत्तम कोते, अजय नागरे, निलेश नागरे, सुरेंद्र महाले, द्वारकानाथ कोते, सूरज सोनवणे, सर्जराव कोते, बाळासाहेब कोते, अनिल कोते आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी किरण सोनवणे आणि ललित घोरपडेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, शिर्डी.